आरती चालू होता है, आरती ने जीवन पकड़ लिया, आरती चालू होता है। अम्बे मां दुख करता दुख करता वाता विज्ञाती मुरली पुरली प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठजे दुराची कंटी लड़के मार मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मां श्रावण मात्रे मां कामना पूर्ति जय 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 रत्ना कटिता भरा तुझ गौरी कुमरा चंदा नाची ओटी कुंकुम केशवरा हिरे नरित मुकुट शोभा तो भरा कुंकुम तीनो पूरे चरनी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति वसी पर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति वसी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय लवतो ती विकाळ ब्रह्मा निर्माळा विषय कंटे काळ तैन प्रिया करता पडलो प्रवाही तेतू भक्ता लागे पाऊस लवलाई जय देव जय देव दैचा सुरवंती व दैचा सुरवंती सुरवर ईश्वर वरने तारक संजवनी जय 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 प्रसन्न वरने प्रसन्न होती निताशा एका पासून थोडी थोडी बोपाशा आंबे तुझवा तून बोर पुरी राजा नर कलिंदाला पल्पन परमेशा जय देव जय देव दैचा सुरवंती व दैचा सुरवंती मी आताच लताला सांगितलं मला एक मीटिंग पाहिजे, आता एक चर्चा इथे चालू आहे लोनची चालू आहे वगैरे वगैरे त्याची त्याच्यात मीटिंग करू आता नवरात्रीत मी काही बोलत नाही, तुम्हाला दीर्घ आयुष्य आनंद वगैरे वगैरे देऊ अशा मी शुभेच्छा देतो, पण हल्ली या दरम्यान मी काही मीटिंग करतोय माझी तब्येत बरोबर नाही आपल्या मीटिंगचे बरेच लोकांना माहिती, पण एक औषध खाल्लं जरा जोर आलाय, म्हणजे इतका जोर आला की दुसरं लगीन करू पण नाही असा जोर आलेला आहे। औषध खाल्लं का काय पिलं? अरे खाल्लं, पिलेलं होतं ते सोडलं, आता होतं ते सोडलं, पण हे तो जी योजना आहे ती असंघटित कामगारांसाठी आहे आणि ती योजना गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात लागू होती, पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की 90 दिवस आपण काम केलं याचा दाखला रजिस्टर ठेकेदाराकडनं लावायला द्यायचा, तो रजिस्टर ठेकेदार आपल्याला दाखला देत नव्हता म्हणून त्याच्यामध्ये नोंदणी होत नव्हती त्या ह्याच्यामध्ये। 27 प्रकारच्या योजना आहेत, 27 प्रकारच्या योजनामध्ये पूर्वी विडी कामगारांना सबसिडी होती, आता सगळ्यांना म्हणजे त्या योजनेत असणाऱ्या सगळ्यांना 2 लाखाची सबसिडी। तुम्ही लीगल घर घेतलं पाहिजे, कुठेही जाऊन घेतलं पाहिजे, अशी सोसायटीत बनवली पाहिजे असं काही, पण लीगल घरामध्ये तुम्ही 10 लाखाचं घर घेतलं तर तुम्हाला 8 लाखाचे मिळणार 2 लाख गव्हर्नमेंटकडून। याशिवाय तुमचं जर पोरगं शिकत असेल पहिलीपासून जेवढं शिकेल
डॉक्टर इंजिनियर होईल 2,000 पासून 1,00,000 पर्यंत सरकार तुम्हाला स्कॉलरशिप देते, तुम्हाला कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला 5,00,000 विमा देते, घरी बसला मेला 2,00,000 विमा देते, रजिस्टर माणूस मेला त्याचा वारसदाराला 2,000 महिना पेन्शन देते, रजिस्टर माणसाची मुलीचं लग्न आहे 50,000 51,000 रुपये देत आहे, स्वतःच लग्न करायचं आहे 30,000, अच्छा पुन्हा मेडिक्लेम म्हणजे लिस्टिंग जे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटच्या लिस्टिंग हॉस्पिटलमध्ये 2,50,000 पर्यंत बिल गव्हर्नमेंट भरते, त्याशिवाय काही त्यांनी आधार मोठ्या आधाराची क्लिप बनवली ते जर झाले तर त्यासाठी तुम्हाला इजारा गेला जासाठी, असे 27 प्रकारच्या मी आता 27, 1, 2, 3, 4 असं नाही बोलू पण 27 प्रकारच्या योजना आधीपासून होत्या, त्या आता आपण काही ठेकेदाराशी बोलून त्या ठेकेदार आपल्याला सर्टिफिकेट द्यायला तयार झाले आणि त्यामुळे आपण त्यांना नोंदवतो, आपण सांगतो कामगार आहे कारण आपणच ते सर्टिफिकेट सध्या तरी आणतो, आणि म्हणून माझी इच्छा होती की तुमची सगळ्याची आता मी परत कधी येईल माहित नाही, तुम्ही रविवार शिवाय येत नाही मधुकर बस बस मला माहिती आहे तू रागातच माझे बस ऐकून गेल्यावर काय होत नाही बस याच्यानंतर कधी तुम्ही मीटिंग घ्याल कसं घ्याल मला माहित नाही, मोस्टली महिला आपण नोंदवतोय महिला जास्त आता जी राग आहे त्याच्यामध्ये महिला आहेत, पुरुष जे आहेत ते स्वतःला शहाणे समजत आहेत, इथले पुरुष दारू नाही पीत सगळे जरा दिसतात मालकरी पण बाकीचं तर ते दारू पितात त्यामुळे ते स्वतःला नरेंद्र मोदीपेक्षा कोणी स्वतःला कमी समजतच नाही, त्यामुळे बायका ह्या सगळ्या योजनेत येत आहेत, पुरुष असो बाई असो दोन्ही पण या योजनेमध्ये नोंदणी करू शकतो आपण, त्याच्यामध्ये रजिस्टर होऊ शकतो, तुम्हाला कोणाला नोंदणी व्हायचा असेल तर तो काही 90 दिवसाचा दाखला आहे त्याचा विषय आम्ही मिटवलाय, कारण कॉर्पोरेशनचे जे ठेकेदार आहेत ते आता तो सर्टिफिकेट द्यायला तयार झाले, तुमच्यापैकी कोणाला नोंदणी व्हायची असेल तर तुम्ही यावं, त्यासाठी स्पेशली एक बायकाची मीटिंग मी लताने घ्यावी वाटल्यास मी येईन इथे.